या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून पालकमंत्री मुश्रीफ यांना जिल्हा बँकेच्या संचालक पदापासून ते आमदार आणि मंत्री केलं मात्र आपल्या वडिलांसमान असलेल्या मंडलिकांच्या हमीदवाडा कारखान्याची निवडणूक मुश्रीफांनी लावून त्यांना उतारवयात मानसिक त्रास देण्याचं काम केलं त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या गद्दारीचा वचपा तालुक्यातील स्वाभिमानी जनता मुश्रीफांचा पराभव करून नक्की काढणार असा ठाम विश्वास वकील सुरेशराव कोराळे यांनी व्यक्त केला कागल तालुक्यातील हमीदवाडा इथं महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंह गाडगे यांच्या प्रचारात झालेल्या सभेत कुराडे म्हणाले पंचवीस वर्षात पालकमंत्र्यांनी केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून कारभार केलेला आहे ज्या पद्धतीनं मावळ्यांनी गणिमी काव्यानं स्वराज्याचा यशस्वी लढा दिला त्याच पद्धतीनं या विधानसभेची निवडणूक देखील गणिमी काव्यानं लढून घाटग्यांना विधानसभेत पाठवूयात समरजीसिंह घाटगे म्हणाले निवडणुका आल्या की माणसं विकत घ्यायची हा पालकमंत्र्यांचा फंडास आहे खरं तर निकोप लोकशाहीसाठीही घातक बाब आहे समाजकारण करत असताना आमचे एकमेकांशी जरूर मतभेद झाले असतील मात्र आमच्यामध्ये मनभेद झाले नाहीत त्यामुळे आमच्यामध्ये आपापसात जाणीवपूर्वक मतभेद निर्माण करण्यात पालकमंत्री यशस्वी होऊन ते सत्तेवर जनतेना आता सावध होण्याची गरज आहे संभाजी भोकरे सागर कोंडेकर शिवानंद माई सुधाकर गंधुकडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे लिंगणूर येथील प्रवीण जाधव आणि महाराष्ट्र कलाकार संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे याने सिंह खाडके यांना आपल्या संघटनांचा पाठिंबा दिला यावेळी संजय चौगले शिवाजी मोरबाय रंगराव नार्वेकर सुहास उपासे ज्योतिराम मोगने समीर देसाई बी जी गंधुकडे संदीप ठाणेकर महेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते यावेळी पिंटू यादव यांनी मुश्रीफांच्या भ्रष्टाचाराची खोलखोल करणारी कविता सादर केली